संजय राऊतांनी आता थेट शरद पवारांवरच निशाणा साधलाय. पवारांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेत. आतापर्यंत राऊतांच्या टार्गेटवर अजित पवार काँग्रेस असायचे, पण पहिल्यांदाच थेट पवारांवर हल्ला चढवण्यात आलाय. त्यामुळेच आता महाविकास आघाडीत फाटाफुटीला सुरुवात झाली आहे का असा प्रश्न विचारला जातोय. स्वतः पवारांनीही महाविकास आघाडीच्या ऐक्यावरून ठाकरेंना सल्ला दिलाय. सामनामध्ये पवारांबद्दल काय म्हटलंय, यावरच पवारांचं म्हणणं काय, हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. संजय राऊत 10 जूनला वर्धापन दिनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असा दावा भाजप आमदार नितेश राणेंनी केला. हा दावा करून 24 तास उलटत नाहीत, तोच आता सामन्यातून राष्ट्रवादी काँग्रेसवर स्फोटक हल्ला चढवण्यात आलाय. पवार पुन्हा आले, भाजप लॉजिंग बोर्डिंग रिकामेच या मथळ्याखाली राष्ट्रवादीतल्या घडामोडींवर अग्रलेखात भाष्य करण्यात आले. सामनाच्या अग्रलेखात सुरुवातीलाच म्हटलंय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा शरद पवारांनी करताच खळबळ माजणं साहजिक होतं. ही खळबळ देशाच्या राजकारणात माजली, त्यापेक्षा जास्त त्यांच्या पक्षात माजली. कारण शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. पवार हे राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत. त्यांनी मूळ काँग्रेस पक्षातून बाहेर पडून राष्ट्रवादी असा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, चालवला आणि टिकवला. पण शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारं नेतृत्व पक्षात उभं राहू शकलं नाही. अग्रलेखात पुढे शरद पवारांच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे करण्यात आलेत. पक्षाचा शेंडा बुडखा बुंधा सर्व काही महाराष्ट्रातच असल्यानं पवारांच्या सर्व सहकाऱ्यांना जे हवं आहे ते महाराष्ट्रातच. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत, आणि त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. आणि त्यामुळं 4-1 दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला, आणि प्रत्येकजण आता आपलं कसं होणार या चिंतेनं हादरून गेला. कार्यकर्ते नेत्यांच्या आग्रहानंतर पवारांनी आपला राजीनामा मागे घेतला, पण त्यामुळं भाजपचा आणि राष्ट्रवादीतल्याही काही जणांचा प्लॅन फेल गेल्याचा दावाही सामनानं अग्रलेखात केलाय. तसंच वारसदार निवडीबद्दल नेमलेल्या समितीबद्दलही भाष्य करण्यात आलंय. नवा अध्यक्ष कोण असावा यासाठी एक भली मोठी कार्यकारिणी पवारांनी नेमली. या कार्यकारिणीत कोण, तर ज्यांनी भाजपात जाण्याचं संधान बांधलं होतं त्यातलेच बरेच जण. पण कार्यकर्त्यांचा रेटा असा आणि भावना अशा तीव्र की त्या कार्यकारिणीस पवारांचा राजीनामा नामंजूर करून या पुढं तुम्ही आणि तुम्हीच असं पवारांना सांगावं लागलं. आणि 3 अंकाची घंटा वाजण्याआधीच पवारांनी नाटकाचा पडदा पाडला. सामनाच्या याच अग्रलेखावर आता स्वतः शरद पवारांनीही भाष्य केलंय. ऐक्याला तडा जाईल असं काही करू नका असा सल्ला पवारांनी दिलाय. माझ्या वाचन झाली नाही, पण सामना किंवा त्याचे संपादक हे सगळे लोक आम्ही एकत्र काम करतो, आणि एकत्र काम करत असताना पूर्ण माहितीवरच त्या ठिकाणी भाष्य करणं योग्य होईल. ते चौघीच गैरसमज होतात, पण माझी खात्री आहे की त्यांची भूमिका ही ऐक्याला पोषक असेल. आपण वारसदार निर्माण करण्यामध्ये अपयशी ठरलात असं देखील ते म्हणत आहे. ते ठीक आहे, त्यांचं मत आहे ना. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रात कडवट असं भाष्य केलं. तेव्हापासूनच ठाकरे आणि पवारांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं म्हटलं गेलं. आता सामनातून थेट पवारांना वारसदारी निर्माण करता आलं नसल्याचं लिहून एक प्रकारे हिशोब चुकता करण्यात आल्याचं म्हटलं जातंय. पण या सगळ्यांमुळं महाविकास आघाडीचं ऐक्य धोक्यात आलंय का, मवियाच्या शिल्पकारावर सामनातून हल्ला चढवल्यामुळं फाटाफुटीला या सुरुवात झाली आहे का, ते तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.